विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओ मध्ये प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे आपण अभ्यासलं आपण त्याची उजळणी करूया आपण प्रकाशाचे अपवर्तन याची व्याख्या जाणून घेऊया जे आपण मागच्या तासाला घेतली होती अभ्यासली होती ज्यावेळी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश किरण जातात त्यावेळी ते त्यांची दिशा म्हणजे मार्ग बदलतात याला आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटले आज आपण अपवर्तनांक हा घटक अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो अपवर्तनांक म्हणजे काय यासाठी समजा तुम्ही हा एक माध्यम घेतला काच हे कोणतं माध्यम आहे काच आणि या काचेच्या सभोवताली आजूबाजूला संपूर्ण हवा आहे ज्यावेळी या हवा या माध्यमातून प्रकाश किरण इथपर्यंत येते हवा या माध्यमातून हे माध्यम कोणतं आहे हवा हवा या माध्यमातून प्रकाश किरण जेव्हा काच माध्यमात जातात त्यावेळी त्यांचा जो वेग असतो तो वेग कमी अधिक होतो त्यांचा वेग कमी अधिक होतो मग हवेचा वेग हवेमधील प्रकाश किरणांचा वेग आहे 3×10⁸ मीटर दर सेकंद आणि ज्यावेळी काच माध्यमात हे प्रकाश किरण जातात त्यावेळी त्यांचा वेग हा कमी होतो मग तो कमी म्हणजे किती अगदी कमी होतो का नाही तर काच या माध्यमात प्रकाश किरणांचा वेग आहे 2×10⁸ मीटर दर सेकंद मग मित्रांनो ज्यावेळी आपण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश किरण जात आहे तेव्हा त्यांचा वेग हा कमी अधिक होतो कमी किंवा जास्त होतो मग हे आपण म्हणू शकतो की हवा माध्यमात 3×10⁸ छे काच माध्यमात 2×10⁸ मग हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तरालाच आपण अपवर्तनांक असे म्हणतो या गुणोत्तरात आपण अपवर्तनांक असे म्हणतो उदाहरण दुसरं घेऊया आपण समजा या ठिकाणी धरण आहे समजा या ठिकाणी हे धरण आहे या धरणामध्ये पाणी आहे या धरणामध्ये काय आहे पाणी आहे आणि ही हवा ज्यावेळी हवा माध्यमातून पाणी या माध्यमात प्रकाश किरण जातील हवा माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग आपल्याला माहिती हे कोणता माध्यम आहे हा प्रकाशाचा वेग किती 3×10⁸ मीटर दर सेकंद ज्यावेळी या हवा माध्यमातून या पाणी या माध्यमात हे कोणतं माध्यम आहे पाणी पाणी या माध्यमात ज्यावेळी प्रकाश किरण जाते त्यावेळी त्यांचा दर वेग असतो 2×10⁸ मीटर दर सेकंद मग याच्यावरून आपण त्यांचं गुणोत्तर काढूया 3×10⁸ छेद 2.2×10⁸ हे गुणोत्तर म्हणजे काय मित्रांनो अपवर्तनांक मग मित्रांनो आपण यावरून सांगू शकतो की माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो जे माध्यम आहे त्या माध्यमाचा प्रकाशामधील वेग जो असेल त्याच्यावर काय आपण अवलंबून असतो अपवर्तनांक अवलंबून असतो मित्रांनो तुमच्यासमोर एक आकृती आहे या आकृतीमध्ये माध्यम एक हवा आहे आणि माध्यम दोन काय काच आहे या माध्यम एक मध्ये प्रकाशाचा वेग V1 आहे माध्यम एक हवेमध्ये प्रकाशाचा वेग V1 ने दाखवलेला आहे आणि माध्यम दोन जे आपण काच घेतलेलं आहे यामध्ये प्रकाशाचा वेग V2 असा दर्शवलेला आहे मित्रांनो मग आपण यावरून म्हणू शकतो की पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक आपण तो लिहितो कसा ते आपण सूत्राने बघूया समजा तुमचं माध्यम आहे पहिलं हवा आणि 2 नंबरचं माध्यम आहे काच तर मग पहिल्या माध्यमाचे म्हणजे पहिलं माध्यम आपण घेतलं 1 दुसऱ्या माध्यमाशी दुसरं माध्यम आहे 2 याच्याशी असलेले गुणोत्तर म्हणजे अपवर्तनांक आपण ते लिहू शकतो मित्रांनो आपण आता
अपवर्तन पहिल्या माध्यमाचे दुसऱ्या माध्यमाचे संदर्भात असणारे प्रकाशाचे अपवर्तनांक हे आपण या सूत्राने दाखवू शकतो. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग होय. मग मित्रांनो, यावरून आपण म्हणू शकतो अपवर्तनांक म्हणजे प्रकाशाचा पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग यांचे गुणोत्तर म्हणजेच काय अपवर्तनांक होय.